बघा आज आपण रुंद अरुंद हा धडा शिकलो की नाही. तर बघा आपण एक पुलावर गेलो होतो रुंद पुलावर, परत अरुंद पुलावर गेलो होतो, त्याच्यानंतर आपण रुंद रस्ता पाहिला, अरुंद रस्ता पण पाहिला, आपण चिंचेचं रुंद झाड पाहिलं आणि त्याच्या शेजारी अरुंद झाड पण पाहिलं की नाही, आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या वस्तूंच्या मदतीने रुंद आणि अरुंद शिकलो की नाही, तुम्हाला समजलं की नाही. तर आपण काय करणार होतो आता बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला हे पुलाचं चित्र दिलेलं आहे. तर बघा हा पूल रुंद आहे आणि रुंद असल्यामुळं त्याच्या त्या पुलावरून खूप मोठी वाहनं जाऊ शकतात आणि हा पूल आहे अरुंद, याच्यावरून थोडीशी कमी वाहनं जाऊ शकतात एकाच वेळेला. तर हा आहे रुंद पूल आणि हा आहे अरुंद पूल. तर बघा रुंद पूल, आपण रुंद पुलाखालची जी चौकट आहे ती आपण हिरव्या रंगाने रंगवायची आहे आणि अरुंद पुलाखालची आहे ती लाल रंगाने. तर बघा खाली एक चित्र दिसत आहे, हे आहे पायऱ्यांचं. बघा तुमचा बालमित्र चाललेला आहे की नाही पायऱ्यांवरून. आता ह्या आहेत रुंद पायऱ्या आणि ह्या आहेत अरुंद पायऱ्या. तर आपल्याला काय करायचंय, त्याच्या खाली योग्य ती चौकट योग्य त्या रंगाने रंगवायची आहे. तर बघा आपल्याला रुंद पायऱ्यांना हिरवा रंग द्यायचा आहे. तर मी तुम्हाला करून दाखवते बरं का. हे आहे रुंद पायऱ्या, त्याला आपण हिरवा रंग दिला आणि हे आहेत अरुंद पायऱ्या, तर अरुंद पायऱ्याला आपण लाल रंग देणार आहोत. पृथ्वीश नीट लक्ष देऊन बघ, तुला आता खालच्या पायऱ्या खालचा जो चौकट आहे की नाही ती चौकट रंगवायची आहे. आता आपण त्याच्यामध्ये रुंद रुंद नाव लिहूया. बघा ह्या आहेत रुंद पायऱ्या, मी तर रुंद नाव लिहिणार आहे बरं का, रुंद. आणि ह्या आहेत अरुंद. छान. आता पृथ्वीश हे चित्र कशाचं रे बाळा, रेल्वेचा रूळ आहे की नाही, हे दोन रेल्वेचे रूळ आहे. बर मग आता मला सांग रुंद रेल्वेचा रूळ कोणता आहे. बरोबर ओळखलं. आता मग तू कोणता रंग देणार रुंद रेल्वेच्या चौकटी खाली, हिरवा. छान. व्हेरी गुड, खूप सुंदर दिला. आता अरुंद रेल्वेचा रूळ कोणता आहे, हा मग ती चौकट कोणत्या रंगाने रंगवायची आता, लाल. बरोबर. छान. आता तू मला तिथं नाव सुद्धा लिहून दाखवायचं, रुंद आणि अरुंद. लिह बर कुठं अरुंद लिहिणार आणि कुठं अरुंद लिहिणार. बरोबर बरोबर, हुशार आहे बरं का पृथ्वीश. छान बालमित्रांनो बघा, आपण बरोबर चौकटी रंगवलेल्या आहेत, तसंच तुम्ही काय करायचं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असाच रंग द्यायचा छान पैकी. बालमित्रांनो आता आपण काय करणार आहोत माहितीये का, आपण रस्त्याचं चित्र काढणार आहोत आणि रुंद रस्ता अरुंद रस्ता जो तुम्ही पाहिला होता की नाही, तर तो आपण आता काढणार आहोत कागदावरती. बघा आता मी काढते रुंद काढते आधी बरं का, रुंद रस्त्याचं चित्र आहे बघा, रुंद रस्ता आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं असत. हा झाला रुंद रस्ता आणि हा आहे बघा अरुंद. आता तुम्ही सुद्धा काय करायचं, रुंद रस्त्याचं आणि अरुंद रस्त्याचं चित्र काढायचं. पृथ्वीश तू पण काय करायचं, घरून हे चित्र काढून आणायचं छान पैकी. काढशील ना. हो छान.